अपघातग्रस्त मनुष्यासाठी सारेच जण धावतात, पण विविध अपघात तसंच नैसर्गिक आपत्तीत जखमी होणाऱ्या पशुपक्षी आणि प्राण्यांचं काय? त्यांच्या मदतीला कुणीच येत नाही, पण बदलापूरमधले गणराज जैन आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर अर्चना जैन याला अपवाद आहेत. रस्ते अपघातात जखमी झालेले असंख्य प्राणी उपचार न मिळाल्यानं मृत्युमुखी पडतात किंवा अपंग होतात. अशा जखमी प्राणी पक्ष्यांची मोफत शुश्रूषा सफर प्राणी उपचार केंद्रामार्फत बदलापूर जवळच्या चामटोली गावात जैन दाम्पत्य करतं. सफर या प्राणी उपचार केंद्राची मुहूर्तमेळ रोवली जायला एक निमित्त ठरलं. मला ॲक्च्युली लहानपणापासून प्राण्यांची आवड होती, परंतु एखादी वाईट घटनासुद्धा आयुष्यात खूप मोठा प्रसंग घडवून जाते, चांगली गोष्ट घडवून जाते. तसं आमच्या बाबतीत झालं की 2013 साली मला नाग जातीचा सर्पानी दंश केला होता आणि त्यानंतर जवळपास मी 7 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो आणि मग जर वाचलोय तर पूर्ण म्हणजे जवळपास मेल्यातच जमा झालो होतो आणि मग वाचलोय तर मग मिळालेलं हे जे बोनस लाईफ आहे ते आम्हाला काहीतरी प्राण्यांकरताच आपण लावावं असं दोघांनाही वाटलं. त्याच्यामुळे मग आम्ही आमचं सर्वस्व लावून आतापर्यंत हा प्रोजेक्ट उभा करण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर अपघातात जखमी होणाऱ्या मुक्या जनावरांना मोफत औषधोपचार करणाऱ्या दाम्पत्यानं आतापर्यंत 4,500 अधिक जखमी प्राण्यांवर उपचार केले आहेत. प्राण्यांची संवेदना जोपासणाऱ्या या केंद्राच्या वाटचालीत गणराज जैन यांच्या डॉक्टर पत्नी अर्चना यांचं मोठं योगदान आहे. स्त्रीची आवड असते की दागिने, घर आणि हे सगळं. पण खरंच म्हणजे मी स्वतःच्या तोंडाने कौतुक करू नये, पण मला या कुठल्याच गोष्टीची आवड नाही. आम्ही जेव्हा यासाठी जागा घेतली तेव्हा आम्ही आमचं सगळं सर्वस्व पणाला लावलं आणि आम्ही हे सगळं पणाला लावून काम करतो आणि जेव्हा इथले प्राणी बरे होऊन जातात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून इतकं समाधान वाटतं की हे काम करण्यात आम्हाला दोघांनाही खूप म्हणजे खूप समाधान मिळतं. विशेष म्हणजे भंगारातल्या सामानातून त्यांनी हे उपचार केंद्र उभारलं आहे. भारतातलं अपंग प्राण्यांसाठी पहिलं निवारा केंद्र उभारायचं त्यांचं स्वप्न आहे. चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, बदलापूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.